तू किधर भागेगी चल तेरे चुंबर वाजे ना पारी कसा पलातन अंशु एक कोण पारस आणि एक संस्कार कुंजू कुठे गेला बघू थांबा कुंजू लपले तर कुंजूला लपले कुंजू तर निघतो बाहेर टोटो टोटो बघा तर कुंजू काय झालं एक कुंजू तर चल तर खेल खेल दिवाळीची जात नाही बघा इच्छा होती काहीतरी खायची ते आज फायनली भेटलेलं आहे चला या तुम्हाला दाखवते मी काय आणलंय कोणी बघा इकडे बघा कोणी काय आणलं आहे बघा कशा पडणार कशी कुठे गेली तू किधर भागेगी चल चुंबर वाजे ना पारी कसा पलातन अंशु एक कोण पारस आणि एक संस्कार कुंजू कुठे गेला बघू थांबा कुंजू लपले तर कुंजूला लपले कुंजू तर निघतो बाहेर टोटो टोटो बघा तर कुंजू काय झालं मच्छीला मी मसाला वगैरे लावून घेतले आणि इकडे बघा तयारी सर्व करून ठेवलेली आहे इकडे बघा सर्व सामान आपला तर कसं काय साफ करा जाऊ नाचताना बघायचं का डान्स दाखवू का त्यांना बघायचंय का तुम्हाला डान्स परत एकदा टू अँड थ्री वन्स मोर शांत चालले आहेत असा गपचूप बसायचा जास्त आवाज करायचा नाही करतो बघा यो तर चला आता हे चुंबरे बघा अशा मला साफ करून घ्यायच्यात साफ म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्यात क्लीन वगैरे करून आणि अशा साफ करायच्या घाण आता आईला एकदा कॉल करते मी मला अख्खे बनवायचे होते अशा बनवतात ना अख्खे पण बघा मला अशी ना अख्खी चुंबर जरासा करायचंय तर आता आईला एकदा कॉल करते आई कुठे बाहेर गेली वाटते उचलत नाही फोन तर चला आता असेच सर्व साफ करून घेते मी हे बघा एक एक पकडायला तुला अशा चला साफ केल्यावर भेटू तर चला हे बघा आता चुंबर वगैरे सर्व साफ करून झाल्या हे बघा मस्त साफ करून आणि आज फर्स्ट टाइम मी बनवणार आहे अशी छोटी आहे ना चुंबोरी हा मग आम्ही आज अख्ख्या वाली चुंबोरी करू ना हो असे घाण वगैरे काढून घेतले हे बघा आई बोलली छोटे आहेत तर पूर्ण अख्खीच कर तर पहिल्यांदा छोटीवाले छोटे एकदम छोटे किलो 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 छोटे एकदम
मस्त रसा करून घ्यायचा आपल्याला. सर्व सामान तर रेडी केलं आहे बघा, नवीन साफ केलं बघा. आणि ही मच्छी आता आहे ना ती ठेवून घेऊया, कारण की दुपारसाठी एवढा बस होतो चिंबोऱ्या. तर ही आपण संध्याकाळी चला तिथे तेल गरम झाला मस्त. आता आपण पहिला ऍड करू याच्यामध्ये काय मस्त करून उडला लागला. चिंच काय आलं, चिंच पान सुटलं बरं तोंडा माझ्याच. चिंच काढायला विसरले मग अशी. कांदा पण झाला मस्त ना. कांदा मस्त शिजून झालेला. आता आपण याच्यामध्ये टाकूया हे बघा. हा मी असा वाला आहे ना, हा मच्छीसाठी फ्रायसाठी केलेला थोडासा शिजून, आणि हा जास्त केलेला आहे ना पिसले, तो आपण याच्यामध्ये ॲड करूया. मिरची अद्रक आहे आणि थोडासा लसूण बरं. आता आपण हे पण चांगला असतं. आता आपण हे पण छान शिजून घेऊ पहिला. चला आता लसूण पण छान शिजून झालेला आहे आपला. आता आपण याच्यामध्ये टाकूया दोन टोमॅटो. टोमॅटो जास्त याच्यात टाकले आणि ग्रेव्ही मस्त होते ना. ओला आवडते, ओला तर खूप आवडते, मला पण आवडते. त्याच्याने ग्रेव्ही छान बनते. आता आपल्याला हा पण मस्त छान शिजून घ्यायचा टोमॅटो. चला आता आपला मस्त टोमॅटो पण छान शिजून झालेला आहे. तो पुन्हा एकदा नंतर शिजणार जायला, थोडा शिजला ना आपण बाकीचे मसाले पण ॲड करूया. सर दोन मिरच्या पण टाकल्या आणि दोन मी एक्स्ट्रा मिरची वाढवली तिखट, कारण की आम्हाला जरा तिखट तिकट आवडते खायला. आमची जरा तिखटच लागते ना. हो तर आपण टाकूया हळद. अगदी लागते तिखट अग्रीला दोनच टाकले आणि हा कलरसाठी तिखट नको यायला. आणि मस्त चोईक होता मीठ. आपण मस्त मस्त मिक्स करून घेऊया. मसाले चांगले शिजले पाहिजे. हे विसरली. मस्त फाईन झालं. आपली चिंबळूचा तर असा मस्त दादा सर्व टाकून झालेला आहे. आणि बघू शकता कसा मस्त कलरसुद्धा आलेला आहे. चला आता आपण वाट बघूया चिंबोरी शिजेपर्यंत. मस्त या जेवायला. चिंबोरी कंचे गावांची, ही चिंबोरी कोपर खेळणे गावांची. चिंबोरी 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 चिंबोरी. चला मंडळी या जेवायला मस्त चिंबोरीचा रस्सा. आता तुम्हाला डायरेक्ट भेटू आपण मस्त थोडाफार शिजल्यानंतर, कारण की याच्यामध्ये अजून आपल्याला ऍड करायचे मेन गोष्ट चिंच. चला बाय बाय. आता आपल्या चिंचला काय शोधू थोडीशी टाकूया शेवटी. भात पण झालं ना. लवकर लवकर मला जेवण लागेल. चिंबोरी बघून कोणाला भूक लागेल नाही. माझ्या आमची सगळ्यात जास्त फेवरेट चिंबोरी. तुला कमी चिंबोरी टेस्ट करून मस्त कसा भरलेला आहे. कसा छोटा पिल्लू आहे तो. गरम चिंबोरी या खायला. मी टेस्ट करून बघते कसे झाले. आता मी काढून घेतला पूर्ण. मोठी चिंबोरी फेल आहे. तिच्या पडेल मोठी वाली चिंबोरी असून फेल. सुपर डुपर सुपर अँड डुपर. चला आता मग जेवायला भूक लागली मला. आता आम्ही जेवायला भेटतोय.
चिंबोर जरसा झालेला आहे तयार मस्त बघा गट्ट ग्रेव्ही आम्हाला अशीच आवडते ना मला तर अशीच आवडते आणि बघा बिना वाटण बिना खोबऱ्याचा बिना खोबऱ्याने करतो आम्ही खोबरा नाही ऍड केला तरी असा घट्ट रसा होतो एकदम इकडे किती घट्ट झाले हा किती घट्ट रसा आहे असं चिंच वगैरे टाकून घ्यायची आणि असा कालवण बनवायचा त्याला काय कालवण बोलतात आम्ही रस्सा बोलतो काय आमटी बोलतात ना चला मंडळी या जेवायला मस्त आता मला चिंबोरे बघून तर लागली भूक आता हे बघा मी तर आहे ना ओलावीला काही थांबत नाही मस्त गरमागरम भात घ्यायचा असा पडला बघा मस्त गरमागरम भात खायचा आणि चिंबोरी खायची चिंबोरी चला आता हंशू तुम्हाला इकडे दिसत नाही हंशू गेला होता आईच्या इथे तिथून गेला होता आत्याच्या इथे संस्था जवळ आणि तिथून ते आता खेळायला गेले म्हणजे तो खाऊन जेवून आईच्या इथे जेवला होतो चिकन आहे ना येईल आता चिंबोरी खायला काय आपला मस्त आंबा पाणी सुटला मग मला खायचं होतं हा मच्छर टाकायला आणलेला म्हणे पण मी आता याच्यात घेतला मला बघा खायला बघा आंबा मस्त तर चला आता काय जेवण पण माझा रेडी आहे आणि मला झोप सुद्धा खूप आले कारण की रात्री दोन रात्री जागरण झाले मला रात्री खूप जास्त सकाळी साडेचार वाजेपर्यंत मी ब्लॉग एडिट केले कारण की काल आपले लगातार ब्लॉग आले फटाफट व्हिडिओ घ्यायला काय नाही पण एडिटिंगला टाइम लागतो व्हिडिओ घ्यायला काय नाही पण एडिटिंग करायला खूप जास्त टाइम लागते हा एडिट करायला असं कसं काम वगैरे नसेल ना त्यांना एक ठीक आहे ते काय कधी पण एडिट करून कधी पण ब्लॉग सोडू शकतो म्हणजे टाइम टू टाइम जसं आता मला काय असं घरातलं काम नसेल आता एवढा एवढा पसरा आहे मला किचनमध्ये जेवढ्यानंतर तो पण भांडे वगैरे घासून गेला कपडे लादी हांचीला जेवण सगळं काय बघायला लागतं याच्यामुळे मला एडिटिंगला खूप जास्त म्हणजे रात्री जास्तीत जास्त करून मी एडिटिंग करते रात्री मी झोपायच्या टायमाला तर जागरण खूप जास्त झालं मला काल तर खूपच झालं ना हो सकाळी साडेचार पर्यंत ओ तर झोपले दोन पर्यंत अडीच पर्यंत वेळेला असे बघत होते मुद्दा मुद्दा त्याच्यानंतर झोपले का ते माहिती पण नाही पडलं तर मीच जागी होती एकटी तर काय चला आता हे बघा जेवण पण रेडी आहे मस्त आंबा इकडे आणि व्हिडिओ काय व्हिडिओ घे बोलणार ना काय नाही पण ज्याची ज्याला एडिटिंग करायला ती त्यालाच माहिती कसं असतं आणि काय असतं एडिट करणं म्हणजे तर चला आता हे बघा मी आंबाबरोबर एन्जॉय करते मस्त चिंबोरी अशी लागते तुम्हाला सांगते बघा या तुम्ही पण जेवायला या जेवायला कल मग कसा झाला रस्सा मस्त मी याच्यावर करतो आज आंबा चला चला आता ओळखू लागले बघा म्हणून चला तर चला आता डायरेक्ट ना तुम्हाला मी जेवण वगैरे येते आणि तुम्हाला मी जेवण नंतरच भेटते बाय बाय आणि हंशी नंतर येईल खेळून आल्यानंतर तो परत जेवणारच आहे ते आपण दाखवते तर चला आता आमचं जेवण वगैरे झालं आणि हंशी काय आला नाही अजून हंशी येते ना आता मी जेवण वगैरे झाला आराम करू आम्ही आणि तुम्हाला संध्याकाळी घेऊ जायचं आहे कधी गेलो तर संध्याकाळी झाली आणि मी डायरेक्ट तयार वगैरे होऊन डायरेक्ट खालीच आली जरा आता फ्रेश वगैरे झाले आणि बघा इथे ऑफिसमध्ये आणि आमचं बघा रामाचा झेंडा जय श्रीराम जय श्रीराम तर आता आहे ना आता आपली गणेश जयंती जवळ तर आलीच आहे तर आता आमच्या मॅचिंग साड्या सुद्धा आल्या आहेत त्या सुद्धा अर्चिताच्या इकडे तर आता मी आजच जाते घ्यायला कारण की नंतर परत भेटत नाही एक असते एक नसते तर आईसाठी पण घ्यायची आणि माझ्या दोन आईसाठी एक घ्यायची साडी तर आता जाऊया आपण अर्चिताच्या घरी कोणी काय ते नाश्ता आणले बघू वडापाव आहे तुम्ही नाश्ता करते आता आणि मग जातो आम्ही अर्चिताईच्या घरी चला आता आपण तिकडे गेलो भेटूया मी आता आलेले अर्चिताईच्या इकडे हे बघा ताई सत हे बघा आणि माझ्या साड्या आल्या आहेत आमच्या साड्या संपल्या पण आम्ही लेट आलो घ्यायला बघा ताई सांगतो ताई स्टॉक जास्त होता साड्या चला आता मी माझ्या ताईला घेऊन येऊ बघा साडी माझ्या दोन आमची गणेश जयंतीची तयारी बघा गावटी आहे तो बघा कालू कालू कालू
आता का बसलो नाट नोट डायनिंग टेबल येत नाही तो नंबर लावले काय ते बघा कसा आमची खेळ होते त्याची खेळायची बघा स्टिक दिले कसा खेळते बघा मस्ती आता मग शांत बसलेला गावठी आणि समोर आहे समोर आणि समोर घे ना ये तर गोल गोल फिरव गोल गोल बघू आणि गोल फिरव आणि गोल गोल कर ना असं खाली हां फिरव गोल गोल हां चल फक्त काम केलंस बघा कसं खेळते अजून समजा पोट नाही भरणार पोट नाही भरत बघा चल गोल 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 फिरते बघा मग अशा तो शांत बसलेला नाही आता बघा कसं मस्ती करते खेळ खेळ दिवाळीची जात नाही बघा कसं फिराय जा कसं खेळते बघा आमची मस्त बघा कसं आमची हात चावलं हां नीट मग कशी आलो ना तो गपचूप बसलेला एकदा बघतो आमच्याकडे फक्त मी व्हिडिओ घेतली तेव्हा गपचूप होता नाही त्याला काही पाहिजे वाटते ताई काय पाहिजे याला हां म्हणून पाला काही सोडला याला खाली बघा पाला आता बाबा तो बाहेर भटकल मग काय करता बांधता हां आता बाहेर बघा ते पिंजऱ्यातून बाहेर निघला आता बाहेर तो आता मस्त हांची बघतो गणेश जयंती तयारी एक मला घेतले गणेश जयंतीच्या गणेश जयंती तर हे बघा आता जस्ट मी घरी आली पहिला गेले होते साडी आणायला त्याच्यानंतर गेली मग तिथून आईला साडी घेऊन तर थोडा वेळ थांबलो आईजवळ आईजवळ थोडा वेळ बसलो आणि मग तिथून येतानाच आमच्यासाठी खाऊ आणायला वगैरे गेलो तर थोडा टाईमपास झाला तर आत्ता घरी आली आणि आता तुम्ही फ्रेश पण नाही झाली आता फ्रेश वगैरे होते मस्त तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा चिंबोरची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट